लाल मातीतली कुस्ती म्हणजे एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आज राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केलेला आहे. त्याविरोधात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, संभाजीनगर यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. राज्यभरात आंदोलनं होणार आहेत आणि त्याची सुरुवात पुण्यातून होणार आहे. त्यामुळे पुण्यातल्या अलका चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. बदल आहे ह्याच्यात कोणत्याही राजकीय पक्षानं हायजॅक करण्याचा प्रयत्न करू नये. विद्यार्थी इथं स्वयंस्फूर्तीने येत आहेत आणि राजकीय लोक निवडणुकांच्या तयारीसाठी वेळ घेतात, निवडणुका पुढे ढकलतात. तर मग एवढी घाई आयोगानं कशासाठी करायची आहे की तुम्ही 7 ते 8 महिन्याचा कालावधी देऊन तुम्ही बळजबरीने विद्यार्थ्यांवर सिलेबस लादता. ही सगळी गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं इथं यांना 7 ते 8 महिन्यामध्ये तयारी करू शकत नाही. तर आमची एकच मागणी की 2025 पासून याचा विचार करावा. 25 पासून विचार करावा अशी तुमची मागणी आहे रस्त्यावर. युवक काँग्रेस म्हणून आमची सरकारकडे एकच मागणी आहे. राज्यातले जितके विद्यार्थी आहेत सर्वांची मागणी एकच आहे की आमचं ह्या गोष्टी आमचा पॅटर्नला विरोध नाही आहे. फक्त आम्हाला 2 वर्षाचा जो कालावधी आहे जो कोरोनामध्ये जो वाया गेलेला आहे किंवा आता बाकीच्या बरेचशे परीक्षा बाकी आहेत तर 25 सुद्धा लागू करावा. आणि सरकार या गोष्टीसाठी एवढं आडेमुटपणा का वागतो, म्हणजे एवढं असं विद्यार्थ्यांचा विरोध असून सुद्धा या गोष्टीला एवढं लागू करण्यात घाई का करतोय, यासाठी युवक काँग्रेस म्हणून आमचं या गोष्टीला विरोध असणार आहे. की युवक काँग्रेस यामध्ये सहभागी झालेला आहे. राज्यभरामध्ये सरकार विरोधात हे आंदोलन सुरू होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरस, सागरवाडजी, 24 तास, पुणे. तर एमपीएससी न जे बदल केलेले आहेत, यूपीएससीच्या धर्तीवर जे बदल करण्यात आलेले एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीत, त्याला आक्षेप आहे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा. त्यांचं म्हणणं आहे की या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी 2025 पासून केली जावी. आत्ता तातडीनं 2023 पासूनच या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी होऊ नये असं एमपीएससीच्या या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे आज राज्यभरात एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. त्याची सुरुवात पुण्यातून होणार आहे. आणि त्यामुळे ही दृश्य आपण पाहतोय. पुण्यातली अलका टॉकीज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याआधी सुद्धा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं.